तो इतका समरस होऊन जातो, चेंडू टोलवणे आणि पहा काय घडलं, विलक्षण गोष्टी घडल्या नाही का? हा एवढा अभिमान आणि मोकळीक तुमच्या आयुष्यात तुम्ही बांधली पाहिजे. आज जेव्हा आपल्यासाठी पुष्कळ संधी उपलब्ध आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आमच्या आवडीनुसार निवडण्याची मोकळीक आहे आणि आम्हाला हे फार गोंधळून टाकत आहे, पण आमच्या आयुष्यात मर्यादित वेळ आहे, तर आयुष्यात काय करावं, याची निवड कशी करायची? निवड करण्याबाबत तुम्ही बोललात, कदाचित मी व्यवसाय करिअर याबाबतच विचारलात, हो ना? हेच तुम्हाला म्हणायचं आहे ना? हे पहा, याकडे बघण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. आज दुर्दैवानं ते मला विचारत होते, आजपर्यंत तुम्ही ज्या काही युनिव्हर्सिटीमध्ये युथ आणि ट्रूथ चर्चा संवाद केला, ज्या प्रश्नांची तुम्ही वाट पाहत होता, ते सापडले का तुम्हाला? मला विशेष असा कुठला प्रश्न नकोय, पण मला एकूण एक हरेक प्रकारचे शक्य ते सगळे प्रश्न पाहिजेत. पण मला असं आढळून आलं, असे फारच कमी प्रश्न विचारले गेलेत जे जगाच्या हिताच्या दृष्टीने विचारले गेलेत. मानवी कल्याण ह्या ग्रहावरील जीवनाच्या संदर्भात, देशहिताच्या दृष्टीने यासारख्या विषयांबद्दल मी म्हणतोय, अगदी फारच थोडे प्रश्न विचारले गेले. बाकीचे सगळे प्रश्न व्यक्तिगत स्वरूपाचे होते, ते महत्वाचे नाहीत असं मी म्हणत नाहीये, पण मला जरा आश्चर्य वाटतं की तरुण या दृष्टीने विचार करत नाहीये. देशाची वर्तमान स्थिती, जागतिक परिस्थिती लक्षात घेता, असं असलं तरी आयुष्याला सामोरे जाण्याचे दोन मार्ग आहेत. एक म्हणजे जे मला करायचं आहे तेच मी करणार, पण तुम्ही हे समजावून घ्यायला हवं, जे काही तुम्हाला करायचं आहे तो फक्त एक विचार आहे जो तुमच्या मनात निर्माण झाला आहे आणि तो तुम्ही निर्माण सुद्धा केला नाही आहे. तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीतून तुम्ही तो उकलला. यात काही ठराविक कौशल्य असू शकतं. काही लोक मला विचारत होते, काही न्यूज चॅनल्स विचारत होते, सद्गुरू तुम्ही निवडणुका लढत नाही, साल 2019 निवडणुकीत तुम्ही उभे राहणार आहात का? मी म्हटलं, असा काही माझा इरादा नाही आहे. हो, पण पुढची निवडणूक तुम्ही लढणार आहात का? मी म्हटलं नाही. त्याने म्हटलं, पण का? मी म्हटलं, ते काही माझं कार्यकौशल्य नाही, मला नाही वाटत मी एक उत्तम राजकारणी होऊ शकेन. जर मला वाटलं असतं तर त्या दृष्टीने मी कधीच विचार केला असता. तर एक गोष्ट आहे कौशल्य. तुमच्याजवळ एक विशिष्ट प्रकारचं कौशल्य आहे का? असेल तर त्या दृष्टीने तुम्ही विचार करत आहात का? किंवा आज पुष्कळ लोक त्यांना एखाद्या कृतीतून काय मिळेल यावरून ते निर्णय घेत आहेत. यातून त्यांना काय मिळेल, मला काय मिळेल, मला या प्रकारची जीवनशैली मिळेल का, मला हा एवढा पगार मिळेल का, मी एवढे पैसे मिळवू शकेन का, वगैरे याच गोष्टींबद्दल लोक विचार करतायत. आयुष्य हाताळण्याचा हा चुकीचा मार्ग आहे, कारण असं करून आयुष्यात शेवटी तुम्ही सर्व काही मिळवून देखील काहीही असणार नाही. म्हणून महत्वाची गोष्ट म्हणजे, जर तुम्ही आधी तुम्ही हे करायला हवं, तुम्ही तुमच्या चिंता आणि असुरक्षिततेच्या भावनाने भरकडले जात नाही त्याची खात्री केली पाहिजे. तुमच्या निराशा, तुमच्या चिंता, हा प्रश्न जेव्हा तुमच्या आयुष्यात अतिशय महत्वाचा बनतो, तुम्ही सगळ्या कृतींपासून सुट्टी घेतली पाहिजे. कमीत कमी 3 ते 10 दिवस तुमच्या कार्याच्या व्याप्तीनुसार, काही जणांना 3 दिवस लागू शकतात, काही जणांना जास्त वेळ लागू शकतो, असं समजा जास्तीत जास्त 10 दिवसांचा अवधी लागतो. आणि तुमच्या मित्रांपासून प्रभावित व्हायला नको, म्हणून ह्या वेळेत तुमचा फोन स्विच ऑफ करून ठेवा. तुमच्या प्रोफेसर्सपासून प्रभावित व्हायला नको, तुमच्या पालकांपासून प्रभावित व्हायला नको, किंवा सामाजिक दबाव, काही वेळ फक्त स्वतःचा ठाव घेण्यात घालवा. आणि पहा, मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतोय, तुम्ही एक अनमोल जीवन आहात का? तुमचं जीवन तुमच्यासाठी अनमोल आहे की नाही? हॅलो. जर ते तुमच्यासाठी मौल्यवान आहे, तर हे मौल्यवान जीवन तुम्ही कशात गुंतवणार आहात याचा ध्यास तुम्हाला असला पाहिजे, नाही का? तुम्ही ते करायला नको कारण हा करतोय म्हणून, त्याचप्रमाणे तो करत नाहीये म्हणून तुम्हीही करायला नको. गोष्टी ठरवण्याचा हा मार्ग नव्हे. तुम्ही तुमचं आयुष्य गुंतवत आहात, हे जीवन अनमोल आहे. तुम्ही हे पाहायला हवं की असं काय आहे जे तुम्हाला खरोखर सार्थक वाटतं, आणि तेच तुम्ही करायला हवं. आणि मग त्यांना काहीही फरक पडत नाही की त्यांना काही मिळकत होते की नाही. जर तुमचं मन तुमच्या कार्यकृतीत समरस नसेल, तर तुम्ही तुमचं सर्वोच्च योगदान देऊ शकणार नाही, होय की नाही? जर तुम्ही तुमचं सर्वोच्च योगदान देऊ शकत नाही, तर अद्भुत गोष्टी कशा काय घडतील तुमच्या बाबतीत? मग कला असो, संगीत असो, डिझाईन, व्यवसाय, क्रीडा, अध्यात्म, राजकारण, ते काहीही असो, तुम्ही करत असलेल्या गोष्टीत जर तुम्ही स्वतःला पूर्णतः झोकून दिलं नाही, तर आयुष्यात प्रभावशाली असं काही साध्य करू शकणार नाही. हे 100% मी खात्रीनं सांगतोय. पोटापाण्याची तरतूद तुम्ही कराल, पण विशेष प्रभावी असं काही करू शकणार नाही जर तुम्ही पूर्णपणे समरस होऊन केलं नाही तर. हे पहा, आपल्याकडे याची अनेक उदाहरणं आहेत. त्याने त्यांना भारतरत्न दिलं म्हणून त्यांचं उदाहरण घेतोय. समजा सचिन तेंडुलकर
हा माणूस फक्त चेंडू टोलवण्याखेरीज काहीच जाणत नाही. तो इतका समरस होऊन जातो चेंडू टोलवणे चेंडू टोलवणे चेंडू टोलवणे आणि त्याच्यासारखं कुणीच टोलवू शकत नाही. आणि आता तो भारतरत्न आहे, होय की नाही? ही निव्वळ भक्ती आहे. तुम्ही त्याच्याशी वैयक्तिक पातळीवर बोलून पहा, तुम्ही त्याच्याबरोबर बॉल बद्दल बोला आणि तो अतिशय उत्साही होतो. तो त्याच्यात इतका समरस होऊन गेलाय, ठीक आहे? तो त्याचा धर्म आहे, ते त्याचं अध्यात्म आहे, त्याच्यासाठी ते सर्व काही आहे. फक्त चेंडू टोलवण्यात त्याचं अवघं आयुष्य तो ह्या एका गोष्टीत त्यानं गुंतवलं. फक्त चेंडू टोलवणे ही काही प्रचंड गोष्ट आहे का? पण स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन एक चेंडू टोलवणे आणि पहा काय घडलं, विलक्षण गोष्टी घडल्या, नाही का? तर प्रश्न तुम्हाला काय करायचं हा नाहीये, प्रश्न फक्त एवढाच आहे. The question is just this. ह्या कृतीत तुम्ही स्वतःला झोकून देऊ शकता का? असं समजा आज एका गोष्टीत मी माझं आयुष्य गुंतवलं, तर पुढची 25 वर्ष त्यात पूर्णपणे समरस असेल का? याप्रती तुम्हाला कळकळ असेल का? जर मी मागे वळून पाहिलं तर जे काही मी केलं त्यांना आयुष्य सार्थक झालं असं वाटेल का? तुम्हाला हवं ते करा, फक्त ते उत्तमरित्या करा, एवढंच. हे फार महत्वाचं आहे. आणि मूर्खपणाच्या गोष्टी करून उद्या तुम्हाला त्याची लाज वाटायला नको, नाही का? इतर लोक काय म्हणतात त्यांना काहीच फरक पडत नाही, पण तुम्ही काय केलं याची तुम्हाला लाज वाटायला नको, नाही का? हॅलो, हे एवढं तुम्ही करायला हवं. हा एवढा अभिमान आणि मोकळीक तुमच्या आयुष्यात तुम्ही बांधली पाहिजे. जरी सबंध जग तुम्हाला चूक म्हणत असेल, पण तुम्ही काय केलं याची तुम्हाला लाज वाटली नाही पाहिजे. ही एक गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्ही गाठ बांधून ठेवली पाहिजे. ही एक गोष्ट तुम्ही सोडली तर तुम्ही एक अतिशय किरकोळ आयुष्य जगाल. तुमच्याकडे सर्व काही असेल तरी तुमच्याकडे काहीही असणार नाही.